श्री संत गजानन महाराज पालखीचे रविवारी सकाळी सोलापुरात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने पालखीचं स्वागत करण्यात आलं. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रूपा भवानी चौक येथे शेगाव संस्थानच्या श्री गजानन महाराज पालखीचे आगमन झाल्यावर महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी सपत्नीक पालखीचे पूजन करून सोलापूर शहरात स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, नगर अभियंता संदीप कारंजे, अग्निशामक दलाचे अधिकारी केदार आवटे, संजय कोळी, राजू पाटील, निर्मला तांबे, लता फुटाणे, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, झोन अधिकारी किशोर सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. महिला अधिकाऱ्यांनी फुगडीचा खेळ खेळला. श्री गजानन महाराजांची पालखी ही एकमेव पालखी अशी आहे की ती सोलापूर शहरातून जाते, त्यामुळे सोलापूर शहरवासियांनी या पालखीचे मनोभावे दर्शन घ्यावे असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी केले आहे. आज या ठिकाणी शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाची पालखी मिरवणूक सोलापूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे. महानगरपालिकेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. शेगावच्या गजानन महाराज संस्थानाच्या पालखीचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की बाकी कोणतीही पालखी सोलापूर शहरातून जात नाही, परंतु ही पालखी मिरवणूक अशी एकमेव आहे की जी सोलापूर शहरातून मार्गक्रमण करते, आणि त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातात. 2 दिवस या पालखीचा शहरामध्ये मुक्काम असतो. त्या ठिकाणी त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, लाईटची व्यवस्था, नंतर स्वच्छता या गोष्टी केल्या जातात. मिरवणूक मार्गावर देखील आपण फवारणी मार्गाची स्वच्छता या गोष्टी करतो, आणि नाभिक समाजामार्फत त्या संबंधित सेवेकरी वारकरी यांचे मोफत दाढी कटिंग केली जाते. त्यासाठी मंडप आणि अंगुठ्या याची सुविधा देखील महानगरपालिकेमार्फत केली जाते. मी या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या पालखीचं मनोभावे दर्शन घ्यावं, आणि शेगावचं जे गजानन महाराज संस्थान आहे जे पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक अग्रगण्य असं देवस्थान म्हणून नावारूपाला आलेलं आहे, आणि नियोजन, शिस्तबद्धता, सेवा हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. या संस्थानाच्या अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्याची ख्याती अशी वाढावी ही या भगवत चरणींनी प्रार्थना व्यक्त करतो, आणि या मालकीच्या पुढील मार्गक्रमणासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या सोलापूर नगरीच्या ज्या काही नागरी समस्या आहेत त्याचा लवकरात लवकर दूर व्हाव्या, त्यासाठी आम्हाला शासनाकडून भरघोस निधी प्राप्त व्हावा, आणि सोलापूर शहर एक चांगलं शहर म्हणून नावारूपाला यावं, आणि सर्व सोलापूरकरांना चांगल्या नागरी सुविधाचा लाभ व्हावा ही महाराज गजानन महाराजांनी मी प्रार्थना केली. सोलापूर महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचे टँकर, तसेच फिरते शौचालय आणि मुक्कामाच्या ठिकाणी लाईट, मंडप आदी विविध व्यवस्था करण्यात आली आहे. ही पालखी सोलापूर शहरात 2 दिवस मुक्कामास आहे. यानंतर पालखी तिरे मार्गे पंढरपुरास जाणार असून मिरवणुकीत वारकऱ्यांसह वाद्य, घोडे, बँड, वाहने यासह पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे.